नमस्कार मित्रांनो आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस लॅटेस्ट अपडेट न्यूज गट क व पद पदभरती आरोग्य आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातच केंद्र चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती काय म्हटलं आहे या बातमीमध्ये अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बघा तर मित्रांनो आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातच केंद्र गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संचालकाचे स्पष्टीकरण मुंबई सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे उमेदवारांनी अर्ज केलेले पद ज्या नियुक्ती अधिकाऱ्यांगत येते तसेच विभागातील जिल्ह्यात परीक्षा केंद्र दिले गेले आहे असे स्पष्टीकरण आरोग्य सेवा संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी रवि केले पुढील आठवड्यात होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनात पुन्हा एकदा गोंधळ झाला असून उमेदवारांच्या परीक्षा केंद्रावरून तक्रारी सुरू झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर आरोग्य संचालकांनी स्पष्टीकरण केले आहे गट क संवर्गातील पदभरतीसाठी चोवीस ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे या भरतीसाठी एक संवर्ग आणि एक संवर्ग आणि राज्य मुंबई स्तरावरील तेवीस संवर्ग राज्य आणि पुणे स्तरावरील आहेत तर आठ मंडळ स्तरावरील अठ्ठावीस संवर्ग आहेत राज्यस्तरावरील नियुक्ती अधिकारी संबंधित ससंचालक तर मंडळ स्तरावरील संबंधित उपसंचालक नियुक्ती अधिकारी आहेत न्यासा कम्युनिकेशन कंपनीतर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे क मधील बावन्न संवर्गातील दोन हजार सातशे एकोणचाळीस पदासाठी चार लाख पाच एक हजार एकशे त्रेसष्ट अर्ज आले आहेत परीक्षेसाठी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही शनिवारपासून सुरू झाली आहे व रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दोन लाख सात हजार एकशे सदतीस प्रवेशपत्र डाउनलोड केली आहेत असे पाटील यांनी सांगितले उमेदवार एका किंवा अनेक पदासाठी अनेक विभागात अर्ज करतात त्या पदासाठी शैक्षणिक पात्रतेचा विचार करीत नाहीत अनेक ठिकाणी अर्ज करणारे उमेदवार नक्की कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची आहे हे निश्चित करीत नाहीत नियोजन असे बावन्न संवर्गातील पदासाठी परीक्षा दोन पाळ्यामध्ये घेण्याचे निश्चित एका पाळीत दहा ते बारावी पात्रता असणाऱ्या पदासाठी परीक्षा दुसऱ्या पाळीत पदवी आणि त्यावरील पात्रता आवश्यक असणाऱ्या पदांचा समावेश थँक्यू धन्यवाद